लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या एकशे जागांसाठी अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात येत्या तेवीस एप्रिलला होणार मतदान तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या चौदा जागांचा समावेश पहिल्याच दिवशी हातकणंगले सांगली जालना आणि रायगड मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल सुरक्षा समृद्धी आणि सन्मान यांचा संगम असलेल्या नवभारताची जडणघडण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेरठ इथल्या निवडणूक प्रचारसभेत आश्वासन देशातून गरिबीचं समूळ उच्चाटन करणं हेच काँग्रेस पक्षानं मांडलेल्या न्याय योजनेचं उद्दिष्ट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट विमुद्रीकरण आणि जीएसटीवर केली टीका आणि जम्मू काश्मीरात दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार सुरक्षा दलांची मोठी कारवाई नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तार लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली त्याचबरोबर या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या तिसऱ्या टप्प्यात चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकशे पंधरा लोकसभा मतदारसंघात येत्या तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे या टप्प्यात गुजरातमधील सर्व सव्वीस जागा केरळमधील सर्व वीस जागा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी चौदा जागा उत्तर प्रदेशातील दहा छत्तीसगडमधील सात ओदिशा सहा बिहार पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच आसामच्या चार आणि गोव्यातल्या दोन जागांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला मतदान असलेल्या वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एक्याण्णव मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता या पहिल्या टप्प्यात देशातल्या एक्क्याण्णव जागांसाठी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ते वैध ठरले आहेत तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे दुसऱ्या टप्प्यातल्या सत्त्याण्णव जागांसाठी येत्या अठरा एप्रिलला मतदान होईल तर दुसऱ्या टप्प्यासाठी सहाशे एकतीस अर्ज दाखल झाले असून ते वैध असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद जालना जळगाव रावेर रायगड पुणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या चौदा मतदारसंघात येत्या ते तेवीस एप्रिलला मतदान होईल या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील पाच एप्रिलला अर्जांची छाननी होणार आहे तर आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्यात येतील तिसऱ्या टप्प्यासाठी सांगली मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आदी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगाले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मिरवणूक काढून त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार धनंजय महाडिक हसन मुश्रीफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या विरोधात आपली लढाई असून आपल्याला निकालाची चिंता वाटत नसल्याचं राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तर मी आज अर्ज भरणारा एवढंच जाहीर केलेलं होतं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सर्वसामान्य लोक आज अर्ज भरायला माझ्याबरोबर आलेले आहेत एक प्रकारे मी हा जो संघर्ष उभा केलेला आहे ही जी लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सुरू केलेली आहे राज्यकर्त्यांच्या विरोधात सुरू केली आहे ती लढाई माझी एकट्याची नसून आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत असं सांगणाराच संदेश देणाराच अशा प्रकारे यातून ग ही गर्दी आहे आणि मग त्यामुळं आता मला निकालाची चिंता नाहीच रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सुभाष देसाई रामदास कदम भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी जोरदार प्रदर्शन करत मिरवणुकीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला श्रीनिवास मट्टपरती या अपक्ष उमेदवारानंही रायगडमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघात येत्या अकरा एप्रिलला मतदान होणार आहे या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता जालना लोकसभा मतदारसंघातून सुदाम इंगोले या उमेदवारानं स्वतःच्या लग्नाच्या दिवशीच बोहल्यावर चढण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला लग्नासाठी घरी पाहुण्यांची गर्दी झाली असताना आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग चर्चेचा विषय ठरला आहे लोकांना सत्तेवर कोणी निवडून देऊ नये या उद्देशानं मी आज माझं लग्न असताना मला वेळ नसताना मला खूप काही काम असताना लग्नाकडे मला जाण्याची गडबड असताना तरीही मी आज या लोकांसाठी या जनतेसाठी इथे येऊन सनी फॉर्म भरतोय जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक विविध कारणांनी गाजत असतानाच इंगोलेंच्या उमेदवारीमुळे निवडणुकीच्या रिंगणात आणखी एकाचा प्रवेश झाला आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचार मोहिमेचा आज प्रारंभ केला सुरक्षा समृद्धी आणि सन्मान यांचा संगम असलेल्या नवभारताची जडणघडण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं असा नवभारत जिथे शत्रूपासून सुरक्षा असेल दहशतवाद भ्रष्टाचार रोगापासून सुरक्षा असेल असा भारत जिथे साधनसामुग्री संसाधनांची समृद्धी असेल ज्ञान संस्कृती विचार आणि आचारांची समृद्धी असेल असा भारत जिथे सर्वांचा मुलींचा समाजातल्या प्रत्येक वर्गाचा देशाचा मान आणि अभिमानाचा सन्मान असेल अशा नवभारत निर्मितीसाठी आपण झटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले एक ॲसा नया भारत जिसकी नई पहचान होगी जहा सुरक्षा समृद्धी और सम्मान के संस्कार होंगे सुरक्षा देश के दुश्मनों से सुरक्षा आतंकवाद से सुरक्षा गुंडागर्दी से सुरक्षा भ्रष्टाचारियों से सुरक्षा बीमारी से एकीकडे निर्णय घेणारं सरकार तर दुसऱ्या बाजूला निर्णय टाळणारं सरकार एकीकडे नवभारताचे संस्कार तर दुसरीकडे घराणेशाही आणि भ्रष्टाचार असं सांगत त्यांनी आधीच्या सरकारवर टीका केली आपलं सरकार संकल्प सिद्धीला नेणारं सरकार असल्याचं सांगत सर्जिकल स्ट्राईकसह वन रँक वन पेन्शन योजना जनधन योजना शेतकरी आणि गरिबांसाठीच्या योजना यांची माहिती देत आपल्या सरकारची कामगिरी त्यांनी जनतेसमोर मांडली जनतेन भर भर दिल्ली आशीर्वादा की आप व्याजास परतफेड़ करना चाहिए संगित मैं ब्याज सहित लौटाऊंगा और मैंने आपको ये भी कहा था कि जो काम किया है उसका हिसाब भी दूंगा और हां आपला साथ दुसरं साथ साथ का साथ भी लूंगा भाजपा सरकार देशाचा विकास करत असून विकासाचा मुद्दा घेऊनच आपला पक्ष वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांनी उत्तराखंड रुद्रपूर इथल्या प्रचारसभेला संबोधित करताना सांगितलं याआधीच्या घोटाळेबाज सरकारमुळे विकास झाला नाही असंही ते म्हणाले जम्मू काश्मीर मधल्या अखनूर इथंही पंतप्रधानांनी जाहीर सभा घेतली देशातून गरिबीचं समूळ उच्चाटन हेच काँग्रेसनं मांडलेल्या न्याय योजनेचं उद्दिष्ट असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं देशातील वीस टक्के गरीब कुटुंबांना या योजनेमुळे आर्थिक मदत मिळणार आहे तसंच विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे असे या योजनेचे दुहेरी फायदे असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्था खिळखिळी खेल झाली असून विमुद्रीकरण आणि जीएसटीचा व्यापारासह इतर क्षेत्रालाही मोठा फटका बसल्याचं सा त्यांनी सांगितलं देशातून गरिबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना महिलाचा दगड ठरणार आहे भाजपानं घाईघाईत विमुद्रीकरण आणि वस्तूसेवा कर लागू केला मात्र काँग्रेस तज्ञांच्या सल्ल्यानुसारच योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ही योजना लागू करणार असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं देशभरात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस हिरीरीनं उतरणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार करणार आहे तर बेगुसरायमध्ये राष्ट्रवादीनं कन्हैया कुमारला पाठिंबा जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसलेल्या ठिकाणी भाजपाविरोधी उमेदवाराला पाठबळ देणार असल्याचं ते म्हणाले वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली या निवडणूक काळात एखाद्या नेत्याचं जीवनचरित्र चित्रपटाच्या रूपात येत असेल तर निवडणूक आयोगानं त्याची गांभीर्यानं दखल घेत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली निवडणुका देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम करतात त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करून चांगलं सरकार निवडून देण्यासाठी पुढे यावं हा संदेश देण्यासाठी पुण्यात सावंत इन्स्टिट्यूट आणि आंबेगाव निवडणूक विभागानं फर्ग्युसन रोडवर पथनाट्य सादर केलं यावेळी विद्यार्थ्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन नृत्याच्या माध्यमातून केलं यावेळी नागरिकांना मतदान करण्याची शपथही देण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं आज कंठस्नान घातलं शोपिया जिल्ह्यात केलर भागात आज सकाळी संपलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलानं काल रात्रीपासूनच इथं शोध मोहीम केली होती कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले यारू लॅगेट या भागात ही चकमक झाली पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटाचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भातल्या ठरावाचा मसुदा अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेपुढे मांडला आहे या मसुद्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या संयुक्त राष्ट्रांनी काळ्या यादीत टाकलेल्या संघटनांमध्ये मसूदचा समावेश करण्यात यावा असं या मसुद्यात म्हटलं आहे यामुळे मसूदवर जागतिक स्तरावर प्रवास बंदी लागू होईल त्याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या मसुद्यात आहे या मसुद्यावर कधी मतदान घेण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या मसुद्याला फ्रान्स आणि ब्रिटननं पाठिंबा दर्शवला आहे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी पुढच्या शुक्रवारी होणार आहे या याचिकांवर आजच त्वरित सुनावणी व्हावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती दरम्यान राम की जन्मभूमी या चित्रपटाचं प्रसारण स्थगित करावं अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आता या प्रकरणी दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल हा चित्रपट एकोणतीस मार्च रोजी प्रसारित होणार असून या चित्रपटामुळे अयोध्या वाद सोडवण्यासाठी सुरू असलेली मध्यस्थी प्रक्रिया प्रभावित होईल असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे लवादाचं कार्य कार्यक्षमतेनं व्हावं यासाठी सर्व लवाद केंद्रीय संस्थांतर्गत आणण्यासंदर्भात केंद्रानं दोन आठवड्यात दृष्टिकोन स्पष्ट करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं काल हे स्पष्ट एकोणीश सत्त्याण्णव आणि दोन हजार दहामध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशातील सर्व लवाद एकाच संस्थेअंतर्गत आणावेत असा निकाल दिला आहे राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद आणि राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादांमध्ये सदस्यांची तात्काळ नेमणूक करण्यासंदर्भातल्या शिफारशींची दोन आठवड्यात अंमलबजावणी करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात टाकाची वाडी इथं पाणी टंचाई जाणू लागली आहे या आदिवासी वाडीतील लोकांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी दोन विहिरी खोदल्या आहेत मात्र नवीन विहिरीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं विहिरीतून पाणी गळती होत असते पाणी टिकून राहत नसल्यानं गावकऱ्यांना या विहिरीचा काहीच फायदा होत नाही तसंच जुन्या विहिरीचा कठडा दोन हजार अठराच्या पावसाळ्यात कोसळल्यानं या, या दोन्ही विहिरींचा गावकऱ्यांना फायदा होत नाही टाकाची वाडीला पाणी मिळावं वा, म्हणून या वाडीचा समावेश दामत भडवळ नळ पाणीपुरवठा योजनेत केला आहे या योजनेच्या पाईपलाईनही टाकून झाल्या आहेत पण पाण्याचा दाब कमी असल्यानं वाडीमध्ये पाणी पोहोचत नाही दररोज पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी गावकरी आणि विद्यार्थ्यांनाही वणवण करावी लागत आहे ग्रामपंचायत मे महिन्यात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवते पण दरवर्षी मार्च महिन्यापासूनच ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे शेतकऱ्यांच्या अंगी जिद्द आणि मेहनत करण्याची वृत्ती असेल त्यातून शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर तोट्याची शेती फायदेशीर कशी होऊ शकते हे जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे मेहनत करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती व्यवसायात मोठं यश मिळू शकतं ते जळगाव जिल्ह्यातल्या मालखेडा इथं राहणाऱ्या लिलाधर पाटील या युवा शेतकऱ्यांना दाखवून दिलं आहे अल्पभूधारक असलेले पाटील यांनी आपल्या दोन एकर जमिनीसह खंडानं इतर शेतकऱ्यांची जमीन देखील घेऊन त्यावर पारंपरिक पिकांसह विविध पिकांचं उत्पादन घेतलं यात त्यांनी केळीसह तरबूज गहू पपई या पिकांसह फळबागाची लागवड केली तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसायाची जोड देऊन आपलं जीवन चावलं चार शेळ्यांपासून सुरुवात केलेल्या लिलाधर यांच्याकडे आता चाळीस शेळ्या आहेत लिलाधर यांना या दोन्ही व्यवसायातून चांगलाच नफा मिळत असून खर्च वजा जाता त्यांना अडीच लाख रुपये नफा मिळाला आहे मला समजलं शेतीला पूरक व्यवसाय देणं ही काळाची गरज आहे कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि शेतीला जर पूरक व्यवसायाची दिशा दिली नाही तर दशाही म्हटलं बदलणार नाही त्याच्यामुळे मी शेतीला पूरक पूरकविषयीची दिशा दिली आणि शेतकऱ्यांनी पण शेतीला पूरक पूरकविषयीची दिशा देणं ही कळाची गरज झालेली आहे कारण की निसर्ग कधी साथ देतो कधी देत नाही गारपीट होऊ होते संकट येतात शेतीला शेती अधिक संकटामध्ये असते तेव्हा हा व्यवसाय शेतकऱ्याने चित शकतो शेतीला शेळी पालन या व्यवसायाची जोड देत स्वतःचं जीवनमान उंचावलेले लीलाधर पाटील यांचं यश इतर युवा शेतकऱ्यांसाठी देखील दिशादर्शक ठरणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जळगाव पुण्यातल्या चाकण या भागातून एका संशयित बांगलादेशी दहशतवादाला अटक करण्यात आली आहे पुणे आणि बिहार दहशतवाद विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत शर्यत मंडल याला अटक करण्यात आली असून त्याला आज पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला ट्रान्झिट रिमांड दिल्यानंतर बिहार दहशतवाद विरोधी पथक त्याला घेऊन पाटण्याकडे रवाना झालं पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा दलाच्या तैनाती संदर्भातल्या आदेशांची प्रत सापडल्यावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकानं याआधी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी या संशयित दहशतवाद्याचे संबंध असल्याचं उघड झालं आहे इस्लामिक स्टेट बांगलादेश या प्रतिबंधित बांगलादेशी दहशतवादी संघटनेच्या संपर्कात हा संशयित होता या संघटनेसाठी नव्या सदस्यांची भरती करण्याच्या प्रक्रियेतही तो सामील असल्याचं उघड झाला वृत्त राज्यात गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे आज सर्वाधिक तापमान अमरावती इथं बेचाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस एकोणीस पुणे चाळीस एकोणीस औरंगाबादही चाळीस एकोणीस नाशिक चाळीस अठरा कोल्हापूर एकोणचाळीस तेवीस रत्नागिरी बत्तीस पंचवीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकशे पंधरा जागांसाठी अधिसूचना जारी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात येत्या तेवीस एप्रिलला होणार मतदान तिसऱ्या टप्प्यात राज्यातल्या चौदा जागांचा समावेश पहिल्याच दिवशी हातकणंगले सांगली जालना आणि रायगड मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल सुरक्षा समृद्धी आणि सन्मान यांचा संगम असलेल्या नवभारताची जडणघडण करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मेरठ इथल्या निवडणूक प्रचारसभेत आश्वासन देशातून गरिबीचं समूळ उच्चाटन करणं हेच काँग्रेस पक्षानं मांडलेल्या न्याय योजनेचं उद्दिष्ट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट विमुद्रीकरण आणि जीएसटीवर केली टीका आणि जम्मू काश्मीरात दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार सुरक्षा दलांची मोठी कारवाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं जगप्रवासाची इच्छा मनात ठेवून घराबाहेर पडलेल्या विष्णुदास चापके या तरुणानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेल्या तीन वर्षात तब्बल पस्तीस देशांचं भ्रमण केलं त्याचा हा प्रवास त्याचे विविध देशांमधले अनुभव आलेल्या विविध अडचणी त्यावर केलेली मात त्याला मिळालेलं सहाय्य याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विष्णुदास सापके या जगभ्रमण करणाऱ्या तरुणाला आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर